नमस्कार पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे अजूनपर्यंत जर तुम्ही पूजा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला उपवासाच्या काही रेसिपीज करून दाखवणार आहे तर यामध्ये पाच पदार्थ आहेत जे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पदार्थाचं साहित्य पाहू हो, तर या ठिकाणी चार बटाटे मी वाफून घेतलेले आहेत एक वाटी दही साखर जिरे मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा शेंगदाण्याची पूड आणि या ठिकाणी चटणीसाठी मी शेंगदाणे एक वाटी आणि थोडंसं वाटी मी हे मी पाण्यात भिजवलेलं आहे आणि हा अर्धा किलो शाबू मी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि शेंगदाण्याच्या सोबतच तेल लागणार आहे तर या ठिकाणी हा जो शाबुदाना आपला आहे तर एकदम भारी असा भिजला आहे तर याला सुटसुटीत करून घेऊया त्यानंतर बटाटे तर मी चटणीसाठी थोडेसे बाजूला ठेवणार आहे शेंगदाण्याची पूड हिरव्या मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ जिरे थोडीशी साखर तर आता हे मी चटणीसाठी वापरणार आहे तर हे शेंगदाणे आणि खोबरं चांगलं भिजून आहे जर ओलणार नसेल तर अशाच प्रकारे खोबऱ्याची वाटी भिजू घालायची म्हणजे त्याचे तुकडे करून तर एकदम भारी अशी ही चटणी बनते शेंगदाणे खोबरं मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या साखर जिरे आणि दही है में तर आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे त्यानंतर मीठ शेवटी टाकणार आहे तर हे पहा अशा प्रकारे मी बारीक केलेलं आहे तर आता हे कुचकरलेलं बटाट बटाटा टाकल्यानंतर हे मिक्सरला थोडंसं मी फिरून घेणार आहे म्हणजे हे एक जीव होईल असं तर हे पहा तर आपल्याला जेवढी चटणी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं म्हणजे जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ही चटणी खूप भारी लागते चवीला तुम्ही उपवासासाठी नक्कीच करून पहा आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे तुम्ही जर उपवासासाठी कोथिंबीर वापरत असाल तर कोथिंबीरसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता तर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं तेल तुम्ही तुपाचीसुद्धा फोडणी देऊ शकता जिरे आता यामध्ये मी वाळलेल्या दोन चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपण हिरव्या पण टाकल्या होत्या त्या, त्या जास्त तिखट नाही मी दोन्ही थोड्या थोड्या वापरल्यात म्हणजे चवीला भारी लागतं आणि ही चटणी दिसायला पण भारी लागते तर हा तडका तयार झाला आहे तर ही चटणी मी कढईमध्ये टाकलेली आहे आता पूर्ण चटणीचा अंदाज बघून मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे चटणीला उकळून घ्यायचं नाही कढई खाली उतरवूनच आपल्याला ही चटणी त्यामध्ये टाकायची आहे तर मीठ चांगलं मी मिसळून झालं तर एक पदार्थ आपला तयार झालेला आहे त्यानंतर आता हे त्यानंत आपण सर्व शाबुदाण्यामध्ये मिक्स केलं आहे तर आता हाताने हे एक जीव करून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये मी वाळलेल्या दोन मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत म्हणजे तळल्यानंतर खूप भारी दिसतं तर अर्धा किलो शाबूमध्ये मी दोन पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आत्तापर्यंत तुम्ही शाबूचे वडे वगैरे केले असतील पण हा पदार्थ केला नसेल तर या वेळेला नक्कीच करून पहा तर हे पहा अशा प्रकारे मी मुटके करत आहे जास्त जाडही नको आणि जास्त पातळ नको मध्यम असे मी करून घेते त्यानंतर एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे जाड छिद्राची आणि त्याला मी तेल लावून आहे तर अशा प्रकारे सोळा सतरा मुटके मी करून घेतलेले आहेत तर आता याला आपल्याला एक दहा मिनटं वाफवा ठेवायचं आहे तर त्यासाठी मी मोठ्या कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि त्यावरतीही चाळणी ठेवलेली आहे आता एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला दहा मिनटं वाफून घ्यायचे तोपर्यंत मी तुम्हाला इकडे वेपर्स चकल्या शाबूचे पापड तळून घेणार आहे तर त्यासाठी तेलही चांगलं गरम झालं आहे तर या शाबू आणि बटाट्याच्या चकल्या आहेत एकदम चवीला भारी आहेत तर उन्हाळ्यामध्ये या मी दरवर्षी दोन ते तीन किलो बटाटे आणि शाबूचं करून ठेवत असते तर या रेसिपीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती चेक करा म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यात या चकल्या बनवता येतील तर हे पहा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा त्यानंतर मी वेपर्ससुद्धा तळून घेतलेले आहेत आणि शाबूचे पापड तर हे शाबूचे पापड वेपर्स या दोन्हीचीसुद्धा सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इकडे दहा मिनटं झालेली आहेत आणि हे आपले मुटके चांगले वाफूनसुद्धा झालेत तर एक दहा मिनटं थंड करायला ठेवूया थोडेसे मोकळे करायचं म्हणजे पटकन हे थंड होतील आता हे चांगलं थंड झालेलं आहे आपण तळून पाहूया तर त्याच तेलामध्ये मी हे मुटके आता तळून घेते तर चार चार तळायचे खाली बाजू अशी ब्राऊन कलर होईपर्यंत कुरकुरीत मस्त तळून घ्यायची आणि त्यानंतर याला पलटवून वरची सुद्धा बाजू अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे वरून एकदम कुरकुरीत असे होतात हे आणि चवीला तर एकदम भारी लागतात कारण आपण याला वाफून घेतलेलं आहे तर दहा मिनट वाफवलेलं आहे आणि रात्रभर शाबू भिजवलेला आहे त्याच्यामुळं हे खूप म्हणजे खूपच चवदार असे कुरकुरीत आहेत वडे तुम्ही घरी नक्कीच करून पहा याला मुटके म्हणा वडे म्हणा लांब रोल म्हणा काही म्हणा पण हा पदार्थ घरी नक्कीच करून पहा तर संपूर्ण मी हे तळून घेते तर आता आपले हे रोल तळून झालेत तर आता मी सुद्धा करून दाखवणार आहे तर एक छोटीशी मी चौकने आकारात पॉलिथिन कापून घेतले म्हणजे हाताला हे चिटकणार नाही आणि वडा असा गोल मस्त येतो हे पहा अशा प्रकारे मी हा वडा करून घेतला आहे तर हा सुद्धा आपण तळून पाहणार आहोत एक तर हे पहा आपले वडे मुटके ज आणि वेपर्स चार पदार्थ झालेत तर आता एक गोडाचा पाचवा मी पदार्थ करून दाखवणार आहे तर आता गुळ शेंगदाण्याचे मी लाडू करणार आहे तर या ठिकाणी खिसलेला एक वाटी गूळ आणि मोठ्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत मस्त भाजून खरबूज असे आणि मिक्सरच्या भांड्यात ते बारीक त्याची पूड केले आणि त्यानंतर हा गूळ टाकून मी परत बारीक करून घेणार आहे तर हे पहा आता आपल्याला याचे लाडू करायचे तर यामध्ये मी चार ते पाच चमचे असं गाईचं तूप टाकणार आहे हे तुपातले शेंगदाणा आणि गुळाचे लाडू तुम्ही एकदा करून पाहा खूप चवदार लागतात आता हे चांगलं ओलसर होईल मग आपण याचे लाडू वळून घेऊया तर हे पहा सात ते आठ लाडू झालेले आहेत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे मी चार पदार्थ आणि पापड म्हणजेच पाच पदार्थ केलेले आहेत तर लाडू चटणी वेपर्स चकल्या वडे आणि मुटके अशा प्रकारे हे पाच पदार्थ करून दाखवले आहेत जर तुम्हाला आवडले असतील तर घरी नक्कीच करून पहा आणि आवडल्यानंतर पुढे आपल्या ग्रुपवरती शेअर करा तर हाच मी नैवेद्य आज मी देवाला ठेवणार आहे आज आषाढी एकादशी असल्यामुळे तर मैत्रिणींनो आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद